देवाच्या दारामध्ये सर्वजण समान मानले जातात आणि वारकरी पंथाच्या दृष्टीनं तर ही सृष्टी हे जे सगळं आहे हे सगळं एका एका सूत्रामध्ये सगळं बांधलेलं आहे आणि तिथे तर भेदाभेद भ्रम अमंगळ असं देखील संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि त्याचा प्रत्यय म्हणा, परिचय म्हणा, एक अनुभव म्हणा, आपल्याला राजकारणामध्ये दिसून आला आणि त्याला निमित्त होतं भगवानगड येथे जो वारकरी संप्रदाय जो सप्ताह होता आणि महंत नामदेव शास्त्री यांनी त्याचं आयोजन केलेलं होतं. आणि त्या आयोजनामध्ये दोन बहीण भाऊ हे एकत्र एका व्यासपीठावरती आले, दोघांनी आपापल्या मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या आणि आमच्या मनामध्ये एकमेकांबद्दल काही किलमिश नाही आहे, आम्ही भगवानगडाचे आम्ही पाईक आहोत, सर्व समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आमच्यातील जे मतभेद आहेत ते आमच्यामध्ये काही शत्रुत्व नाही, अशा प्रकारचं एक संदेश देण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी भगवानगड येथून केला. आणि भगवानगड येथूनच हा जो सगळा मेसेज दिलेला आहे याला एक मोठं महत्त्व आहे आणि त्या ते महत्त्व काय आहे आणि त्याच्यावरती पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय भविष्याविषयी काय वाणी केलेली आहे ते देखील या निमित्तानं आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी योगेश कुटे, लेट्स अ पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. राजकारणामध्ये रोज नवीन नवीन किस्से घडत असतात, रोज राजकारण बदलत असतं आणि त्याचाच प्रत्यय भगवानगडावरती आलेला आहे. भगवानगड म्हटलं की अनेकांना भाजपचे ज्येष्ठ नेते कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांचा दसरा मेळा आठवतो, ज्या भगवानगडावरती त्यांनी अनेक गाजलेली भाषणे केली, आपल्या समर्थकांना कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा प्रयत्न केला आणि तिथून एक ऊर्जा घेऊन राजकारणामध्ये नेहमी आपले राजकारणामध्ये एक दमदार पाऊल गोपीनाथ मुंडे यांनी टाकलं. पण हाच भगवानगड त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये थोडासा वादाचा मुद्दा बनला होता. 2016 पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणेच तिथं दसरा मेळावा घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला विरोध झाला. हा गड कोणाची राजकीय मालकी नाही असं सांगत तेथील महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजांना त्या ठिकाणी मेळावा घेण्यास मज्जाव केला. त्यावरून बरंच राजकारण झालं, याच्या पाठीमागे पंकजांना मेळावा कोण घेऊन देत नाही, याच्या पाठीमागे धनंजय मुंडे आहेत का, खुद्द तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का, असा देखील संशय घेतला जात होता. आणि पंकजा मुंडेची कुंडी या निमित्तानं करण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांकडून होत आहे असं देखील बोललं जात होतं. त्याच्यामध्ये थोडंफार तथ्यही होतं, कारण अशा जेव्हा घटना घडत असतात त्या अशा अचानक घडत नसतात, त्याच्या पाठीमागे काहीतरी कार्य कारणभाव नक्कीच असतात आणि ती पंकजा मुंडे यांची कुंडी नक्कीच झालेली होती. त्या कुंडीवर मात करत पंकजा यांनी नंतर मग सावरगावे या ठिकाणी स्वतंत्र मेळावा घेण्यास सुरुवात केली आणि त्याला देखील मोठी गर्दी जमू लागली. म्हणजे भगवानगडाला ज्या पद्धतीची गर्दी जमत होती तशीच गर्दी जमून पंकजा मुंडे यांनी आपलं खरं तर पाऊल अतिशय व्यवस्थित टाकलेलं होतं. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा धनंजय मुंडे यांनी परळीमधनं मोठा पराभव केला आणि तिथून पुढे मात्र पंकजा यांच्या राजकारणाला त्या अर्थानं ओहोटी लागली. आता 2024 निवडणूक होणार आहे आणि त्यानिमित्तानंच हे दोन बहीण भाऊ एका व्यासपीठावरती येणं, दोघांनाही त्या अर्थानं एक मनोमिलनाचे संकेत देणं हे देखील महत्त्वाचं होतं. राज्याच्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर जी चुलत कुटुंब असतात, चुलते पुतणे वगैरे असतात, असे जे वादाचे प्रसंग असतात त्याच्यामध्ये एकजण पुढे जातो आणि एकजण पाठीमागे राहतो असं आपण अनेकदा पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं अनेकदा होतं, एक राज्यस्तरावर काम करतो, कोणी राष्ट्रीय स्तरावरती काम करतो आणि कुणी जिल्ह्यापुरतं त्यांच्या तालुक्यापुरतं काम पाहत असतो, अशी देखील कामाची विभागणी झालेली असते. जर बीडमधलंच उदाहरण जर आपण पाहिलं तर जयदत्त क्षीरसागर हे बीडमधलं एक मोठं प्रस्थ, जयदत्त क्षीरसागर हे आमदार झाले, राज्यामध्ये मंत्री झाले आणि त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचं एकूण सगळं क्षीरसागर कुटुंबीय यांनी मात्र सगळं स्थानिक राजकारण सांभाळत जयदत्त पुढे कसे जातील हे सगळं आत्तापर्यंत पाहत होते. नंतर त्याही कुटुंबामध्ये फूट पडली आणि नंतर त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर हा तिथून जयदत्त क्षीरसागर यांचा बीडमधनं पराभव करत आमदार झाला. सेम असंच रायगडच्या तटकरे कुटुंबाबाबत घडलं. सुनील तटकरे बरोबर जात राहिले, राज्याच्या राजकारणात गेले, मंत्री झाले आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे हे लोकल राजकारण पाहत होते, मात्र त्यांची पण महत्त्वाकांक्षा जागृत झाली, नंतर त्याही कुटुंबामध्ये फूट पडली. असंच मुंडे घराण्याबाबत झालेलं होतं आणि या पंकजा आणि धनंजय या दोघांमध्ये फूट पडली. पण याच्यामध्ये त्या जसं इतर कुटुंबाबाबत झालं की एकानं स्थानिक राजकारण पाहिलं आणि दुसरा राज्य पातळीवरती गेला, मात्र फूट पडूनही हे दोघे बहीण भाऊ राज्याच्या राजकारणात नेहमीच एक महत्त्वाच्या 4-5 नेत्यांमध्ये राहिले. म्हणजे
धनंजय मुंडे जर राष्ट्रवादीत गेले तर तितकाच आलेख त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जसा वाढत गेला तसा इकडे पंकजा मुंडे यांचा देखील वाढत गेला. आणि दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात जरी असतील तरी त्या दोघांनाही मानणारा राज्यभर असा एक मोठा त्यांचा चाहता वर्ग आहे, समर्थकांचा वर्ग आहे. त्यांच्या भाषणामुळं, त्यांच्या सोशल मीडियामधल्या प्रभावामुळं, त्यांच्या गोपीनाथ मुंडेंच्या असल्या वारसामुळं त्यांच्याविषयी महाराष्ट्रभर मोठी उत्सुकता असते, त्यांच्या भाषणांना मोठा प्रतिसाद मिळतो आणि त्या अर्थानं नंतर स्वतःच्या कष्टावरती हे दोघे बहीण भाऊ मोठे झाले. मात्र जेव्हा राजकारण असं पुढे पुढे जात राहतं तेव्हा ईर्ष्या स्पर्धा निर्माण होतातच आणि त्यातूनच एकमेकांना राजकारणात उठवण्याचा हा प्रयत्न होत असतो. मात्र कालच्या मेळ्यात एक गोष्ट जी नवीन घडते आहे ती तुम्हाला या निमित्तानं सांगावीशी वाटते. ती अशी घडते की पंकजा मुंडे यांनी नंतर टी व्ही चॅनलला अनेक मुलाखती दिल्या आणि ती सांगितलं जात असतं. तसं जर पाहिलं तर बरोबर 2024 विधानसभेच्या निवडणुकीसाठी 1.5 वर्ष अजून बाकी आहेत आणि असं मानलं जातं की परळीमधला जो राजकीय धनंजय मुंडेंचं जे वर्चस्व आहे ते काही कमी झालेलं नाही आहे. त्यामुळं 2024 जी विधानसभा निवडणूक आहे ती पंकजा मुंडेंसाठी परळीमध्ये त्या अर्थानं जड जाऊ शकते. पंकजा मुंडे यांचा लोकल संपर्क नाही असं देखील बोललं जातं. गेले पराभव झाल्यानंतर 2019 पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे 1.5-2 वर्ष त्या अर्थाने मतदारसंघामध्ये सक्रिय नव्हत्या आणि त्याचा फटका त्यांना नंतरच्या अनेक निवडणुकांमध्ये बसला. आणि तितकं तोपर्यंत धनंजय मुंडे इकडे सामाजिक न्यायमंत्री झाले, बीड जलसंघ बांधणीसाठी केला आणि त्यामुळंच मला वाटतं पंकजा मुंडे यांना आता नवीन मतदारसंघ शोधायचा आहे आणि त्याचं सुतोवाच त्यांनी भगवानगडावरच्या त्या भाषणामध्ये त्या सभेमध्ये केलेलं आहे. महंत नामदेव शास्त्री यांना देखील मानणारा एक मोठा घटक वंजारी समाजामध्ये आहे, त्यामुळं तेथे देखील जाऊन एक नामदेव शास्त्रींसोबत एक समिट अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या पंकजा मुंडेंनी घडवलेला आहे असं देखील त्यांच्या भाषणातून दिसून येतं. त्या ठिकाणी थोडी शाब्दिक चकमक उडाली की पंकजा मुंडे यांनी अहंकार सोडावा असं नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे सुनावलं आणि त्याला तितक्याच तडफेनं पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं, माझा आवाजच मोठा आहे आणि मी जर बोलले आणि एक जर पुरुष बोलला तर तो कसा फरक पडतो हे देखील त्यांनी समजावून सांगितलं. पुरुष जर असं माझ्यासारखा आक्रमकतेने बोलला तर तो ढाण्या वाक समजला जातो आणि मी जर बोलले तर त्याला अहंकार समजला जातो असं त्यांचं जे वक्तव्य होतं ते देखील खूप सांगून जाणारा होतं. आणि एक तरीही त्याच्यामध्ये एक जो अंडरकरंट जो असा होता की त्यांना देखील नामदेव शास्त्रींशी जुळून घ्यायचं आहे, त्यांची जर पुढची राजकीय वाटचाल जर पाहिजे असेल तर दोन्ही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांचंही जे राजकीय पुढचं जे वाटचाल असेल ती समांतर राहील. आणि त्यासाठी ज्या पद्धतीने पवार कुटुंबाने एक फॉर्म्युला शोधलेला आहे, म्हणजे तो फॉर्म्युला असा आहे की रोहित पवार यांना देखील आमदार व्हायचं होतं तर त्यांनी दुसरा मतदारसंघ कर्जत जामखेड हा नगरमधलाच निवडला. तसंच मुंडे घराण्यातील जर व्यक्तींना आता बाहेर पडून जर आपली राजकीय समांतर वाटचाल जर चालू करायची असेल, आपापल्या भांडणामध्ये एकाचा कोणाचा तरी एक कोणतरी पिछाडीवर पडणार आणि ते जर टाळायचं असेल तर त्यांना बीडमधनं बाहेर पडून थोडंसं राजकारण करावं लागेल असं मला वाटतं आता पंकजा मुंडे यांच्या डोक्यामध्ये दिसतंय, त्यांच्या मनामध्ये दिसतंय आणि त्या पद्धतीनं त्यांचं कालचं स्टेटमेंट होतं. आणि पाथर्डी शेवगामध्ये खरोखरीच भगवानगड हा पाथर्डीमध्येच आहे, त्यांना मानणारा मोठा वर्ग त्या मतदारसंघामध्ये आहे. जर पंकजा मुंडे यांची जर सभा झाली नाही तर तिथला भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे. आणि महाराष्ट्रातले असे खरोखरीच 15-20 विधानसभेचे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी जर पंकजा मुंडे यांची सभा झाली नाही तर त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार हा नक्कीच पराभवाच्या छायेमध्ये जाऊ शकतो, तेवढं महत्त्व आजही पंकजा मुंडे राखून आहेत. पण त्याच पंकजा मुंडे जर धनंजय मुंडे यांच्या विरोधात जर लढायला गेल्या तर त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं पारडं निश्चितपणे थोडंसं खाली आहे आणि धनंजय यांचं वरचढ आहे. त्यामुळं पंकजा यांनी जर आपली वाटचाल जर पुढे चालू ठेवायची असेल तर दुसरा मतदारसंघ रोहित पवारांप्रमाणे शोधायला सुरुवात केली आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही आहे. पण याच्यामध्ये एक पण फार मोठा आहे, तो आहे भाजपचा. रोहित पवार यांना मतदारसंघ निवडण्यापासून तर ते कशी तिथे तयारी करावी, कशा योजना आणाव्यात, कशी सगळी तयारी करावी याचं मार्गदर्शन खुद्द शरद पवारांनी केलेलं होतं. पण तसं मार्गदर्शन भाजपमधले नेते किंवा तशी एक मोकळी भाजपमधले नेते पंकजा मुंडेंना देतील का हा पुढे कळीचा प्रश्न ठरणार आहे. पण पंकजा मुंडेंसाठी ही चाल योग्य ठरेल असं तरी सध्या वाटतंय की परळीमध्ये बहीण भावांची लढत होण्याऐवजी दुसरीकडे जाऊन आपलं बस्तान बसवावं आणि आपली पुढची राजकीय वाटचाल सुरू ठेवावी हा एक पर्याय त्यांच्या पुढे असू शकतो. किंवा दुसरा पर्याय असा असू शकेल
पंकजा मुंडेंनी मग लोकसभेला जावं आणि धनंजय मुंडेंनी विधानसभा सांभाळावी असं देखील या दोघांमध्ये समेट होऊ शकतो. पण याच्यामध्ये अर्थातच आत्ता ज्या प्रीतम मुंडे ज्या खासदार आहेत त्यांचं पुढे काय काय करायचं हा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो. प्रीतम मुंडे या स्वतः राजकारणामध्ये पुढे राहण्यामध्ये म्हणजे सतत सक्रिय राहण्यामध्ये इच्छुक खरंच आहेत का याचा देखील कॉल आज ना उद्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या कुटुंबाला घ्यावा लागेल. पण पंकजा मुंडे यांनी दाखवून जाणून दिलेलं आहे की आता मी परळी सोडण्याच्या किंवा परळीतून परळीऐवजी दुसरा मतदारसंघ शोधण्याचा मी पर्याय शोधत आहे हे त्यांनी आता त्याची सुरुवात केलेली आहे. त्या कोणत्या मतदारसंघ निवडतील आपल्याला तो काही दिवसामध्ये कळेलच. पण मला वाटतं की बहीण भावांमधला हा जो संघर्ष आहे हा संघर्ष सुटण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये एक शांतता येण्यासाठीची सुरुवात कालच्या भगवानगडावरच्या मेळाव्यानं झालेली आहे. असेच राजकीय अपडेट आणि राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी पाहत राहा लेट्सअप. आमचं यूट्यूब फेसबुक चॅनल अवश्य फॉलो करा आणि तुमच्या काही सूचना असतील प्रश्न असतील ते देखील आवर्जून विचारा. थँक्यू.